सागर राम दूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी नंदन वरण विराज सुरेखा कानन कुंडल कुंजित केशा हात वज्र कर ध्वजा विराजे कांधे मोज जने मोजाजे शंकर सुवन केसरी नंदन तेज अगरबत्ती बंद करा जगवंदना अगरबत्ती लावेला संत बंद करा विद्यावान गुणी अति चातुर राम काज करवे को आतुर प्रभु चरित्र सुनबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंकट रामा भीम रूप धरि असुर सहारे रामचंद्र के काज सहारे सजीवन लखन सहस बदन तुम रोज गावे श्रीपति कुंतल गावे सारद सारद जम कुबेर दिग पाल जहते कवि कोविद कई सती कहते जोग सहस्र जो जन पर भरो इल्यताई मधुर फल जानो प्रभु मुद्रिका मिली मुख भई जलधि लांग गए अजर जनाई दुर्गम काज जगत के जेते सुगम अनोखा तुम्हारे देखे राम द्वारे तुम रखवारे ओतन आज्ञा बिन मैं गरे सब सुख लगे तुम्हारी सरना तुम रक्षक लाओ निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे दासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत मेरा संकट के हनुमान छुड़ावे मन क्रम वचन जान सुनावे तब पर राम तपस्वी राजा इनके काज सफल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे कोई अमित जीवन बल पावे बाल की त्रास कभी से भैस गिर जात महाप्रभु संत जवान काकी महा
गावन जय रघुनाथ पताल सिदारो देवी भुज बलि विधि सो बलि देव सबे बल मंत्र जय जय वयो नवि जय रावण सिंह सब सहारो को नहीं जानत है जग में कपि संकट हो जा नाम ध्यान श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओ काज किए बड़ देवन की तुम वीर महाप्रभु देख विचारो राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आखाडा परिषद श्री पंचदशराम
जुना अखाडा नील पर्वत त्र्यंबकेश्वर पीठाधीश्वर यांचं आगमन झालेलं आहे. सर्व भाविकांना सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. बाबाजी आल्यानंतर सर्वांनी वरात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. बाबाजी आल्यानंतर करून टाळ्याच्या गजरात स्वागत करायचंय. बाबाजींचं स्वागत होतं, इथं पूजन होत आहे. सर्वांनी वरात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करायचंय. मंदिरी गुरुला पूजितो, मन मंदिरी गुरुला पूजितो, मन मंदिरी गुरुला. सर्वांनी वरात करून टाळ्याच्या गजरात स्वागत करायचंय.
प्रत्यक्षात स्वामी विवेकानंद महाराज भक्त तेही संत तसा सुनील बाबा अमोल बाबा सर्वांचं इथे पूजन होत आहे. सर्वांनी एकदाच वर हात करून आयच्या गजरात उपस्थित संतरुंदांचं स्वागत करायचं आहे. खडक माळेगाव भक्त मंडळ यांच्या वतीने बाबाजींचं पूजन होईल. जनार्दन सर्वांनी वरात करून टाळच्या गजरात स्वागत करायचं आहे. कोटोरुपया खडक माळेगाव भक्त मंडळाच्या वतीने बाबाजींचं पूजन होत आहे. सर्वांनी वरात करून टाळच्या गजरात स्वागत. मंदिरी गुरु लपूजीते मन 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 मंदिरी गुरु लपूजीते गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज
महाराज गुरु 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 महाराज जय जय गुरु महाराज गुरु वक्रतुंड महाकाया सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षं एकं नित्यमिमलमचलं सर्वदेशाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमः कैलासराना शिवचंद्रमौळे फणींद्रमाथा मुकुटीदळा कारुण्य सिंधु भवदुःखहारी तुदवीन शंभो मजकोनता सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधुके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं इतेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं
वानरयुत मुख्यम श्रीराम धूतम शरणम प्रपद्ये। वंदे देवमापतिम सुरगुरुम वंदे जगत्कारणम वंदे पद्मं भूषणं मृगधरम वंदे पशुनापति वंदे सुरशिशांग वंदे नयनम वंदे मुकुंदम प्रियं वंदे भक्तजनाश्रयं च वरदं वंदे शिवं शंकरं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहरं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि रविन्दुदावा नलपूर्णभाणि स्वतेजनेत्री तिमिराधधारि ब्रह्माण्डदिशा मदनान्तकारी तुद्वीन शम्भो मदकोणकारी तुद्वीन शम्भो मदकोणकारी जटा विभूति उटिचन्दनाची कपालमाला मृदि गौतमीची पञ्चानन विश्वनिहान्तकारी तुद्वीन शम्भो मदकोणतारी तुद्वीन शम्भो मदकोणतारी नमः पार्वतीपते हर गोपाल कृष्ण भगवान् गुरुदेव दत्त दत्त अलक निरंजन गुरु जनार्दन स्वामी महाराज सर्वदेश्वर भगवान त्र्यंबकेश्वर महाराज सब संतन की जय सनातन धर्म की हनुमान रामचंद्र छत्रपति शिवाजी महाराज की जय। दोन मिनट सर्वांनी भजन हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगी काले हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगी महादेव शंभो काशी विश्वनाथ हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगी काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जोहो जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन सर्वज्ञ शहर भगवंताला आपण समर्पण करत आहोत। आपण आपले राहिलो नाही, आता आपण देवाचं साठी सर्व समर्पण करत आहोत आणि त्यातल्या
त्यात काळी वाजवली तर दुधाच साकार आहे. अगदी गोड सर्वांनी एकदम आनंदानं भजन. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. काळ्या ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. वला सर्वांनी ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. स्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरु माऊलीच्या कृपेने सालापदाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह पवित्र पावन नगरी थेटाळेगाव आणि विशेष मंडळानं सर्व ग्रामस्थ गावकऱ्यांनी भाविकांनी भक्तांनी सर्वांच्या वतीनं माता भगिनींच्या वतीनं यावर्षी शिवमहापुराण कथा जी आपली सर्व व्यथा घालवणार आहे, सर्व दुःख दारिद्र्य दूर लोटणार आहे अशी ही ज्ञानरूपी भगवान शिवशंकराच्या मुखातून
ही अमृतवाहिनी ही गंगा आज आपल्या थेटळ ह्या गावापर्यंत आलेली आहे. लक्षात घ्या, फार परिश्रमानं आली. जवळजवळ कितीतरी चक्रा मारावं लागल्या, शक्यच नव्हतं, पण बरोबर काय त्यांनी बरोबर ॲडजस्ट केलं आणि आम्हाला ही कथा या ठिकाणी देण्यास भाग या मंडळानं, या भाविकांनी, या सर्व श्रद्धायुक्त भक्तांनी आज ही कथा आयोजित केली. इतकं सुंदर नियोजन आयोजन, अतिशय गोड असं प्रसन्न वातावरण आपण केलं, त्याबद्दल तुमचं टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. विशेषतः व्यासपीठावर राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी बाबाजींच्या कार्यातील, विशेषतः बाबाजी वास्तविक साधूला साधूचं कुळ विचारू नये आणि नदीचं मूळ विचारू नये, लक्षात घ्या, तरी पण सद्गुरु जनार्दन स्वामी ज्या भूमीत ज्या गावात अवतरण झाले, त्या दहेगाव, त्या दहेगावमधून परमपूजने स्वामी त्यांच्याच कुळातील आमचे विमलगिरी बाबा उपस्थित आहेत, त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करू. जनार्दन स्वामींचे पुतणे आहे ते. त्यानंतर आमचे शनी महाराज गंगापूर आश्रम, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. सुनीलगिरीजी महाराज हेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत. दंडधारी महाराज त्यांचंही टाळ्याच्या गजरात. भजनी मंडळ, भाविक भक्तगण, माता भगिनी, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, खूप आनंद आहे. आपल्याला 2 तास बसायचं आहे आणि आज थोडंसं लेट झालं असेल, पण उद्या लवकर जेवण द्या, म्हणजे तुम्हाला कथा जास्त ऐकायला भेटेल. बरोबर आहे का? सर्वांना आमचे महाराज काय ना बाबा, आमचे बाळासाहेब महाराज, बाळासाहेब महाराजांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करू. हा, त्यांनी मंदिराला झालं का, मंदिर झालं आपलं? वा वा, मोठा कार्यक्रम त्यांच्याकडे आयोजित होणार आहे आणि ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे बाबा. आमचे सरशी भाऊ आहे, त्यांच्याही टाळ्याच्या गजरात स्वागत. सर्व भाविकांचं मनापासून स्वागत आहे. विशेषतः आपले मार्गदर्शक कोण आहे, त्यांचं काय ना बाबांचं, इथले जे बाबांचं फोटो टाकेल काय, मंगलदास महाराज, हा त्यांच्याही टाळ्याच्या गजरात स्वागत आहे, कारण दरवर्षी अनमोल आपल्याला त्यांचं मार्गदर्शन मिळतं सर्वांचंच. आणि आपण जी कथा श्रवण करणार आहोत, विश्वाद्यम विश्वबीजम निखलम भैरणम पंचवक्र त्रिनेत्रकम, ज्यांना आपण विश्वाचा आधी, जिथं आधीही नाहीये आणि अंत नाहीये, जन्म नाहीये आणि मृत्यू नाहीये, अकाल मृत्यू हरणम, ज्यांच्या निष्ठा नामानं माणसाच्या पत्रिकेत जर अकाल मृत्यू लिहिलेला असेल, तर महाकाल नाव घेतलं तर सर्व मृत्यूचा, अकाल मृत्यूचा नाश होऊ शकतो, आयुष्य त्याला चांगलं मिळू शकतं, असं महादेव देवादिदेव अशा भगवान शिवशंकराची आपल्याला कथा श्रवण करायची आहे. ज्यांना आपण सर्वजण आदिनाथ गुरु आपल्या अभंगामधून म्हणतो, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला, मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला, म्हणून आदिनाथ भगवान महावैष्णव, वैष्णवामध्ये मोठे वैष्णव कोण आहे, भगवान शिवाय, शिव शिव अक्षर दोन, जो भजे रात्रंदिन, धन्यतयाचा संसार, धन्य
परमार्थाची तीच शिव म्हणलं पाहिजे. म्हणा शिव शिव, फक्त दोनच अक्षर, पण हे दोन अक्षर शिव नावाने कल्याण. शिवाचा काय अर्थ होतो? कल्याण. ज्याचं कल्याण व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर शिव शिव म्हणायचं. विशेष म्हणजे अगोदर आमच्याकडं पोटोबा आहे मग विठोबा आहे, खूप आनंद आहे. म्हणजे आता काही अडचण नाही जेवण वगैरे. आणि विशेष सगळ्यांना आमंत्रण असं आहे का, चुलबन आमंत्रण आहे, म्हणजे स्वयंपाक करायचा नाही. किती दिवस? 7 दिवस, 8 दिवस ना, 8 दिवस कोणीही स्वयंपाक बनवायचा नाही. संध्याकाळी कामावरून आले शेतीतून तर सरळ कुठं हातपाय धुवायचे मंडपात. भजन बी आहे आणि भोजन बी आहे, 3 गोष्टी महत्वाच्या आहे जीवनामध्ये. पहिलं आहे भजन, भोजन नंतर शयन. अलग लक्ष, 3 गोष्टी स्वतःला कराव्या लागतात, दुसऱ्याकडून करून नाही घेतल्या जात. भजन हे स्वतःच करायचं. आपण म्हणलं नाही नाही आजचे दिवस माझ्यावरचं तू भोजन कर, शक्य आहे कधी? आजचे दिवस नाही घे तू करून, त्यांनी केलं तर आपलं पोट भरतं का? नाही भरू शकत. भजन भोजन आणि शयन म्हणजे झोपणं. आपण म्हणणं नाही 7 दिवस कथा आहे माझ्यावरचं तू झोप, मी तसंच जातो कथेला, नाही शक्य होत. शयन हे स्वतःलाच करावं लागतं, शयन स्वतःला. 3 गोष्टी स्वतःला करायच्या आहे. म्हणून भजन करताना कंजूशी करायची नाही, भोजन करतानाही करायची नाही. लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी. पण एक लक्षात, लवकर झोपे लवकर उठे त्यास आरोग्य संपत्ती भेटे. अर्धा तास सकाळी उठल्यानंतर चाललं पाहिजे किंवा भगवंताचं थोडस स्मरण आणि 1 तास पूजन केलं पाहिजे. 1 तास तरी देवासाठी दिला पाहिजे, 24 तासातला 1 तास देवासाठी. जर आपल्या घरामध्ये लक्षात घ्या, आपण काय करतो, जिना करतो असं घरामध्ये, आणि जिन्याखाली काय करतो, काही काही लोक देवघर करतात. कोणाकोणाची सांगा, कधी सुख शांती मिळत नाही. जिन्याखाली देवघर नसावं त्यांना वाटतं बरं आहे, खोपडं आहे, घ्या जागा करून. काही काही लोकांच्या किचनला खेटूनच देवघर असतं, इकडं असं गॅस आणि इकडं देवघर, संपलं कार्यक्रम तिथलंच खरकट त्याच देवावर ओरडत असेल तर मग उपयोग काय. देवघर हे आपलं ईशान्य कोपऱ्याला पाहिजे. ईशान्य ही भगवान शंकराचं स्थान आहे. ईशान्य कोपऱ्यात पाणी पाहिजे, ईशान्य कोपऱ्यात भगवान शंकराचं स्थान असल्यामुळे देवघर पाहिजे, आणि ईशान्य कोपऱ्यातच आपली देवाची पूजा पाहिजे. हा तुमचं जे वरती जिना चढायचं आहे त्याच्या खाली झाडू ठेवावं, पोचारा ठेवा, ते ठीक आहे. आपलं लागलं तर आपल्या पायातलं चप्पल ठेवावं, कारण कधी कधी जाते ती. बरोबर, मंदिरात गेल्यावर लोक काय करतात, तुमेव माताच पिता तुमेव, परत पाठीमाग बघतात, तुमेव बंधू, म्हणजे तिकडं पण बघतात. लागतं का ध्यान? देवा माझी मन लागो तुझे भाई, देवा माझी मन लागो तुझे भाई, नामस्मरण करतो संत सवागम, नामस्मरण करतो संत सवागम, वाऊगाची प्रभु देवा, वाऊगाची प्रभु देवा, देवा माझे मन लागो तुझे भाई, देवा माझे मन लागो. म्हणून लक्षात घ्या, शिवमहापुराण कथेमध्ये तुम्हाला सर्व ऐकायला भेटणार आहे. फक्त येत्यांनी वही आणि पेन घेऊन यायचं. काही गोष्टी प्रत्येक आता आमच्या चॅनलमधून तुम्हाला ऐकायला भेटतं, दोन्ही चॅनल आहे, काल कोल्हापूर, सांगली, सातारा, बार्शी इथून लोक आले. बाबा काही करा, कार्यक्रम द्या. म्हणलं शक्यच नाही, 4 वर्ष यायचंच नाही, कार्यक्रमच शिल्लक नाही.
तुम्ही पण थेटळे आले तर थेट वशील आहे काले का थेटळे आले म्हणावं लागेल तुम्हाला पटकन कार्यक्रम मिळाला. प्रयत्न करूनही चार चार वर्ष बाबा बुकिंग केले लोक चार चार शिरवात शिवरात्र सर बाबा त्या सांगली सातारावाले म्हणे आम्हाला द्या तिथून ते याला आले होते कार्यक्रमाला शिवरात्रीच्या त्र्यंबकला पूजा होती तिथं आले पाय पडायला लागले द्या बाबा. आणि विशेष म्हणजे एक याचं हे आहे पंढरपूरचे आपले एक पुजारी होते त्यांचा फोन आला बाबा म्हणे माझं जवळजवळ 6 महिने नरड कोरडं पडत खूप विलाज केले 4 लाख रुपये घातले पण ते तुमचं ते ऐकलं म्हणे मी तसंच केलं त्या पद्धतीने केलं तिसऱ्या दिवशी माझं एकदम सरळ आहे आता कुठल्याही प्रकारचं दुखणं नाही तुम्ही कधी पंढरपूरला येणार म्हणलं नाहीतर आम्ही तिथे येतो का बरं अनुभव येतो लोकांना ऐकल्यानंतर एकतर वाचा देवाची कृपा आशीर्वाद आणि जे सांगितले ते शास्त्रप्रमाण त्याच्यात एवढं सुद्धा इकडं तिकडं नाही जात जे आहे तेच तुमच्या पुढं मांडणार आहे आणि ते तुम्ही जर मांडलं आपल्या घरी जाऊन तर तुम्हाला त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान शंकर असे देवता आहे की आपल्याला वैकुंठात पांडुरंग आहे ब्रह्मलोकात ब्रह्मदेव आहे पण ह्या मृत्यूलोकात भगवान शंकराची पूजा आपल्याला सांगितलेली आहे आणि म्हणून ती पूजा कशा पद्धतीने करायची त्याचे आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं आहे. या लखन बाबांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करू. जनार्दन मौनगिरी जनार्दन मौनगिरी आलो तुझे दरबारी मी आलो तुझे दरबारी जनार्दन मौनगिरी जनार्दन आणि म्हणून हे शिव महापुराण आपल्याला प्रथमतः महात्म्य ऐकायचं आहे आणि कोणत्याही गोष्टीचं महात्म्य ऐकल्याशिवाय पुढं जाता येत नाही. काय ऐकावं याच्यात काय आहे ऐकल्यानंतर काय फळ मिळणार आहे आणि कोणी कोणाला विचारत आहे सुख सोनकादी का बसलेले आहे या कलियुगात आपल्याकडनं भजन होणार नाही आपल्याकडनं पूजन होणार नाही आपल्याकडचं अर्चन होणार नाही आपल्याकडनं कर्म ठीक होणार नाही आपलं मन स्थिर राहणार नाही आपलं अनेक प्रकारचे संकट आपल्यावर कोसळतील अनेक प्रकारचे विघ्न येतील या विघ्नाला एक प्रकारचा मार्ग काय आहे आणि तो मार्ग आज शिव महापुराणामध्ये कशा पद्धतीने विचारला जातो त्याचं चिंतन महात्म्यामध्ये केलं मग त्याचं फळ कोणाला मिळालं आणि कोण असेल ते असं की त्यांना ते प्राप्त झालं याचं हा एक उदाहरण आहे. आणि ते म्हणजेच या ठिकाणी गरीब ब्राह्मण देवराज त्याचं नाव आहे. आता हा देवराज नावाचा ब्राह्मण असं महात्म्य सांगितल्यानंतर आता समजा इथं कोण महाराज येणार आहे आता काही लोकांना माहिती आहे बरेचसे निफडतात त्यात पण बाकीच्या लोकांना माहीत नाही आतापर्यंत कोण महाराज येणार आहे. समजा आमचे काही महाराज लोक म्हणते ना आम्ही तुमच्यात येऊन बसेल राहतो पण कळत नाही ओळखच नाही पण आल्यानंतर अरे हेच ते महाराज मग माणसं तसं हेच ते महाशिव महापुराण म्हणून ते शिव महापुराण आपल्याला ऐकायचं असेल तर मग त्यामध्ये आपल्याला कसा प्रवेश करायचा आहे त्याचं चिंतन आहे. शिव महापुराण शिव महापुराण शिव महापुराण शिव महापुराण शक्ति का ये वरदान भक्ति और शक्ति का ये वरदान जो सुने और सुनाए शिव महापुराण जो सुने और सुनाए शिव महापुराण शिव महापुराण शिव महापुराण शिव महापुराण
शिव महापुराण आहे, देवराज नावाचा ब्राह्मण आहे. सुरुवात इथून गोड होते. आणि ब्राह्मण म्हटल्यानंतर किती शुद्ध असतो. ब्राह्मण म्हणजे की त्रिकाल संध्या असते. पण एक लक्षात, जर त्रिकाल संध्या करत नसेल आणि गायत्र मंत्राचा जप करत नसेल तर त्याला ब्राह्मण म्हणता येत नसत. जरी ब्राह्मण असेल, त्रिकाल संध्या नसेल आणि गायत्री मंत्राचा जप केला नसेल, जानव गळ्यात नसेल, जानव गोळ्यात पाहिजे. कारण ब्राह्मण म्हणल्यानंतर सूर्य अग्नि ब्राह्मण गाव वैष्णव कमल जला हे पाच लोक जर आपण देव मानतर तर देव म्हणण्यासाठी आपल्याला किती शांती करावं लागते. याची शांती करा, त्याची शांती करा, त्याची शांती करा. आपली शांती होती तरी शांती संपत नाही. शांती संपत आहे का? तुम्हाला एकच सांगतो, मंगळ जरी अमंगळ असला आपल्याला जावं लागतं, पण काही गरज नाही. नवग्रह खूप बारकाईने ऐका, भगवान शंकराच्या पिंडीत आहे. आपल्या मुलाचे लग्न होत नाही म्हणतो आपण, आपल्या मुलीचे लग्न होत नाही. हे आताच का एवढं वाढलं? पहिलं का नव्हतं? पहिलं 16-17 वर्षात मुलीचे लग्न होते, मुलाचे लग्न होते. आता 32-40 झाले. किती झाले? तरी आमच्याकडं 200-250 मुलांचे नंबर दर प्रदोषला लागलेले असतात. का सांगतो की ज्या अर्थी एवढ्या शांत का, पहिल्या लोकांना जन्मतारीख माहीत नव्हती. होती का माहिती? तरी त्या घरात लोक सुखी राहायचे. आता वास्तुशास्त्राप्रमाणे घर राहतं तरी त्या घरात शांती नाही. काय कारण आहे? आता आपल्याला बाहेर काही नाही ऐकावं लागणार आहे. 7 दिवस एकदम पूर्ण शरीराचे कान करून इकडे लक्ष द्यावं लागणार आहे. आणि ही 7 दिवसानंतर तुम्हाला जी अनुभूती येईल ती आयुष्यात कधी आलेली राहणार नाही. तुम्हाला व्यासपीठावरून सांगतो, एवढी मोठी अनुभूती येणार आहे. एवढी तळमळीनं आपण कथा ऐकायची. म्हणून मुलांनी एक करायचं, अनेक प्रकारच्या शांत्या करण्यापेक्षा याची शांती कर, गंड शांती कर, फरले शांती कर, मृत्यूगंड कर, आमक कर, काहीच करू नका. सरळ एक लोटा पाणी घ्या, प्रदोषचा 12 महिन्याचे 12 उपवास करा. एक लोटा 6 ते 7 हा प्रदोष काळ असतो. त्या काळात पवित्र मन ठेवा, पवित्र आचार ठेवा, पवित्र विचार ठेवा. महादेवाच्या मंदिरात इथं जा, एकच लोटा पाणी तेही ताकथांनी दक्षिणेकडे पाठ आणि उत्तरेकडे तोंड करा. आणि अखंड धारा, धारा खंडित होऊ देऊ नका. आणि महादेवाला म्हणा, हे जे माझ्या पत्रिकेत अनेक प्रकारचे दोष असेल, अनेक प्रकारचे ग्रह असेल, ते माझे पूर्णपणे जाऊ दे आणि मला पदरात घे. तुमचं 4थ्या ते 5व्या दिवशी जमल्याशिवाय राहणार नाही असं ह्या ह्या उपदेश्वराचं महत्व आहे. एका जनार्दनी पूजिता साचार, एका जनार्दनी पूजिता साचार, इच्छिले हरी हर पूर्ण करी, इच्छिले हरी हर पूर्ण करी. चुकले चुकाने जलवाचे बंधन, चुकले चुकाने जलवाचे बंधन, पुढा राग मारा नये ते पाळू पूजे आधी. देवराज नावाचा ब्राह्मण आहे. कुठल्याही प्रकारचं पूजा नाहीये, कुठल्या प्रकारचं अर्चन नाही आहे. मद्यपान सुरू झालेलं आहे, अनेक प्रकारचं वाईट कृत्य करतो आहे. शेवटी शेवटी आयुष्यभर देवदेव कधीच केला नाही. आणि प्रतिष्ठानगरमध्ये शिव महापुराण कथा चालू आहे, शिव मंदिर आहे. यांनी कधीही देवाचं नाव ब्राह्मण एवढ्या पवित्र कुळात येऊन सुद्धा देवाचं नाव घेतलेलं नाही आहे. देवराज नावाचा ब्राह्मण आहे. भगवंताची कधी आराधना केली नाही, त्रिकाल कधी संध्या केली नाही. जे खायचं नाही ते खाल्लं गेलेलं आहे, जे प्यायचं नाही ते मदरा प्रकारचा अनेक प्रकारचा प्रकार त्याने त्याच्या जीवनात आलेलं आहे. एवढं वाईट कृत्य त्याच्या हातून घडल्यानंतर त्याचं काही पूर्व पुण्य फळ आलं
आणि शिव मंदिरात शिव महापुराण कथा चालू असताना याला ताप आलेला होता. ताप आला म्हणून त्या ठिकाणी झोपला होता आणि एका बाजूने ती कानामध्ये ती कथा ऐकायला येत होती. 7 दिवस पूर्णपणे ती कथा देवराज ब्राह्मणाने ऐकली. शेवटच्या दिवशी पंचतत्वामध्ये तो विलीन झाला अशी कथा आहे. आणि पंचतत्वामध्ये तो विलीन झाला असताना यमराज त्याला दंड देण्यासाठी समोर उभा आहे. परंतु यमराजाला धर्मराजाने सांगितलं की बाबा समोर कोण आले बघ, शिवदूत हातामध्ये त्रिशूळ आहे, कपाळाला त्रिपुंड आहे, जटाजूट आहे. आणि सांगितलं बाबा यमराज धर्मराज हा आमचा आहे. अरे म्हणे याने आयुष्यभर वाईट कृत्य केलं आहे, वाईट आचार केलेला आहे, वाईट याचे विचार आहे, याने व्यभिचार केलेला आहे, याने मद्यपान केलेलं आहे, कुठल्या प्रकारचं स्नान संध्या केलेली नाही आहे, मंदिरात चुकून सुद्धा गेलेलं नाही आहे, डोंगरा एवढं मोठं पाप याच्या वाट्याला आलेलं आहे. आणि असं असताना तुम्ही म्हणतात आमचं आहे. पापाचं फार मोठं पर्वत त्याच्या पाठीमाग आहे सांगितलं नाही. शेवटच्या क्षणाला अंतकालेच मावेच स्मरण मुक्ता कलेवर लक्षात. शेवटच्या क्षणाला 7 दिवस शिव महापुराण कथा ऐकल्यामुळं भगवान शंकराचा आदेश आहे की शेवटी शेवटी का होईना, भगवान शंकराच्या मुखातली गंगा त्या गंगेत त्यांनी स्नान केल्यामुळं त्याला शिला कैलासात घेऊन या, तो माझ्या पदाला प्राप्त झालेला आहे. केवळ का शिव महापुराण कथा श्रवण केल्यामुळं त्याचा एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला. सरळ त्याला कैलासात घेऊन या. सर्व सुखाचे आगर लक्षात घ्या की जेणेकरून आपल्याला समजलं पाहिजे की देवराज पाप एवढा महापातकी असताना भगवान शंकराच्या कैलासात गेला. आपण तीच कथा ऐकत आहोत, तीच कथा आपल्याला श्रवण करायची. ब्राह्मण काशीला होता विद्याधर नावाचा, त्याला 3 मुले होत्या. आणि एकाने सांगितलं गायत्री मंत्राचा जप करा, तुम्हाला सर्व प्राप्त होईल. त्याने 1 नाही 2 नाही 3 वर्ष काशीमध्ये गायत्री जप मंत्र जप केला. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. 16 वर्ष तपश्चर्य केली होती. किती वर्ष? 16 वर्ष नागेश्वराच्या मंदिराच्या सानिध्यात एका गुफेत केली होती. गुफेमध्ये मोठे नाग होते, एका बाजूने अशी खेकडे चावत होते, चिखल होता, पाणी इथपर्यंत होत, एक बारदान होत. सद्गुरु जनार्दन स्वामींचा शिव नामाचा गजर मुखातून चालू होता. पहाटे 3:30 कोळगंगेमध्ये ते स्नान करत होते. अखंड नामस्मरण चालत असताना काही दिवस फक्त लवंग मिळत होती. लवंग मिळता मिळता सद्गुरू जनार्दन स्वामीला लागलीच भूक, तर बाबाजी एका कुपटीला जायचे. कुपटीवर तिथे पडलेले असे विजळलेले कारले आहे, ते वेचायचे, तोडायचे नाही, ते खायचे. आंबा खाली पडलेला असेल तरच ते खायचे. हळूहळू हळूहळू जनार्दन स्वामीने तेही बंद केलं. काही दिवसानं सद्गुरू जनार्दन स्वामीला फक्त 1 ग्लास दूध यायला लागलं. अंदरसुलामधून गाईचं दूध येत होतं, ते बाहेर ठेवलं जात होतं. आले बाबाजी तर तेवढं दूध ते घ्यायचे. असे 12 ते 16 वर्ष 1 ग्लास दूध घेत होते. आम्ही शिवरात्रीच्या दिवशी काय काय नाही घेतलं, खजूर खाल्लीच असेल बरोबर आहे, खिचडी गोड खायची सांगितलेली आहे भगवान शंकराला, गोड चालतं, तिखट चालत नाही, खारट चालत नाही, पण आम्ही बटाटे टाकून कोयना, आमटी टाकून कोयना, बटाट्याची आमटी तिखट खिचडी. आम्ही 1 दिवससुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी कडक उपास करत नाही. करतो कोणी कोणी गोड खिचडी खाल्ली,
ठराविक एखाद बोट वर होईल, पण तिखट कोणी कोणी खाल्ली, सगळ्यांनीच खाल्ली, आणि तिखट तर चालत नाही, प्रदोषला सुद्धा तिखट चालत नाही, खारट चालत नाही, का चालत नाही त्याचं मी तुम्हाला सगळं चिंतन करणार आहे. 7 दिवस आपल्याकडे हा पहिलाच दिवस आहे. आता पहिल्या दिवशी थोडंसं चिंतन असतं, थोडंसं महात्म्य असतं, आणि मग बाकीचं तुम्हाला आनंद भेटतो. परंतु अजून कथा सुरुवात होण्यासाठी महात्म्य ऐका, काय कोणाला याचा फायदा झाला. आणि म्हणून प्रदोष जरी व्रत करायचं असेल तर त्याला गोडच खायचं, तिखट खायचं, संध्याकाळी सोडायचं असतो. शिवरात्री सोडत नाही, पण या दिवशी देवाने अशी परीक्षा पाहिली, आदल्या दिवशी एकादशी आणि दुसऱ्या दिवशी काय होतं, 2 दिवस उपास सगळे. तिसऱ्या दिवशी आम्हाला 4-4, 5-5 ठिकाणी कार्यक्रम होते, बाबा उपास सोडायचा आहे. सकाळी 9-10 वाजता आम्ही दिला कार्यक्रम सावरगावला, दुपारी दिला गंगापूरला, 7-8 दिवशी बाबा काही करा पण लवकर या म्हणलं. कशासाठी? उपास सोडायचा. आणि त्या सद्गुरु जनार्दन स्वामींनी आपल्या गुरुमाऊलींनी 16 वर्ष किती वर्ष दुधावर काढले, 1 ग्लास दूध. ज्यावेळेस सद्गुरु जनार्दन स्वामी बाहेर आले 16 वर्षानंतर, एक तेज पुंज जटाजूट गोपिनधारी हातामध्ये त्रिशूळ आहे आणि बाहेर आले, त्याच वेळेस भगवान शंकर साक्षात नागाबाबाच्या रूपातून जनार्दन स्वामी पुढं असे हात पसरून उभा राहिले. नागा बाबा गोरख जती गुरु नागेश्वर मंदिरी दीक्षा दे संन्यासा, दीक्षा दे संन्यासा, साधक बनले भवनगिरी, जनार्दन बनले भवनगिरी, आरती निष्काम. साक्षात भगवान शंकर ह्या कलियुगात 3 वेळेस जनार्दन स्वामीला भेटलेले. किती वेळेस? 3 वेळेस. आम्ही मंदिरात जातो तर आम्हाला देव दिसत नाही. बर गेलो तर गेलो, त्या मंदिरात जाऊन डोळे झाकित आम्ही, आलेच कशाला. बरेच लोक गेले का असे डोळे झाकतात? अरे तिथे डोळे उघडायचे आहे. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरवावी आरती शिष्याची, आपण त्याही पेक्षा म्हणतो रूप पात का म्हणतो असं आपण, रूप पाहता पाहण्यासाठीच गेलो देवाला आणि तिथे डोळे झाकले. तिथं काय केले आपण? तिथं डोळे झाकायचे नाही, डोळे उघडायचे आणि त्याला देवाला आपल्याला आत साठायचं आहे. साठविला हरी जी ही हृदय मंदिरी त्याची सरळी वेर धार झाला सफल. असा काहीतरी व्यापार करायचा आहे की देवाला आज साठवायला तिथं जायचंय. तिथं देवाला पाहायचं आहे, डोळे भरून पाहायचं आहे, पाहण्यासाठी जायचं आहे देवाकडं. देवाला तिथं जाऊन डोळे झाकायचे कशाला? डोळे उघडायचे आहे तिथं. देवाचं दर्शन घेताना उघड्या डोळ्यांनी घ्यायचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख पाहावी टोपाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. भजनामध्ये वेळ नका घालू, थोडं चिंता नाही पण होऊ द्या. लक्षात घ्या आपण का सांगतो एवढं, लिंक लागलेली म्हणून सांगतो की जेणेकरून त्यानंतर आपण दर्शन घ्यायचं. आणि दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो, आता देवाचं दर्शन घेतलं ना आपण, तरी जो पाठीमाग येतो आणि परत डोकं टेकतो. कोण टेकित? देवाच्या पाठीमाग आल्यानंतर का डोकं टेकाव? तुमच्या पाठीला एखाद्या डोकं लावलं चालेल का? तुम्हाला चालेल का? नाही. देवाच्या पाठीमाग कधीही चुकून दर्शन घ्यायचं नाही. आतापर्यंत शास्त्र आहे की देवाचं दर्शन मंदिरात घ्यावं, पण पाठीमागून ज्यावेळेस येतो आपण मंदिरात परत डोकं टेकतो, चुकून चालत नाही. ही माहिती करून घ्या. इशू महापुराणात तुम्हाला कळणार आहे की पहिल्यांदा दर्शन कसं घ्यावं, प्रार्थना कशी करावी, डोक्याला कमीत कमी उद्यापासून कपाळाला भस्म कसं लावावं. 7 दिवस प्रत्येकाच्या कपाळाला भस्म दिसलंच पाहिजे. भस्माले पुनी प्रभात काळी मंगलमय वेळी स्वामी जनार्दन मौनगी बसे प्रभो धवरी. कपाळ मंत्र पुंड पाहिजे,
कपाळ दिलं त्याला गंध पाहिजे. काही काहीला गंधच नाही, तो गोष्ट सोडून द्या. आपल्या कपाळाला काय पाहिजे? देवान दिलं ना हे कपाळ, त्याच्यासाठीच दिलं. गंध लावल्याने काय मिळणार आहे? हातात हा दोरा बांधल्याने काय मिळणार आहे? हे दोरा अवश्य पाहिजे. इथं आपल्या जेवढे जेवढे इथं बसलेले आहे त्यांनी उद्यापासून लक्ष ठेवा. या पिंडीवर एक धागा ठेवा आणि आपलं इथं बांधा. त्याला कुठल्याही प्रकारचा रोग होणार नाही, कुठल्याही प्रकारचा अकाल मृत्यू येणार नाही. कारण का? की पहिले लोक इथंच नाडी तपासित होते. कुठं तपासित होते? काही होतं का डॉक्टर लोक पाहिजे? इथं इथं दाबलं त्याला कळत होते इथलं इथं करंड आहे, म्हणून इथं धागा पाहिजे. म्हणून जनार्दन स्वामीने इकडे काढलेले. इथं कायम दाब पडतो, त्या लोकाला कुठल्याही प्रकारचा रोग होत नाही, ते निरोगी असतात. म्हणून एक धागा तरी आपल्या हातात पाहिजे. बरोबर, कपाळाला गंध, इथं धागा, आता एक गळ्यात माळ पाहिजे ना. आपलं आपलं आसन आणि मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण, म्हणजे ह्या तीन गोष्टी कायम पाहिजे. चला, आपल्या कथेला एवढं सुंदर वातावरणामध्ये तुम्ही आलात म्हणून भगवान शंकर त्या ठिकाणी देवराज ब्राह्मणाला आपला उद्धार करतात, आपल्या जवळ घेतात. तसं सद्गुरु जनार्दन स्वामींनी 16 वर्षांनी भगवान शंकराला समोर पाहिल्यानंतर बाबाजीने हात जोडले. आपण सुद्धा भगवान शंकरापुढे हात जोडले पाहिजे. आणि त्यानंतर हात जोडल्यानंतर शंकरानं भगवंतानं असे हात केले, बाबाजी पुढे असे हात केले. विश्वाचा मालक, विश्वाचा नायक, त्रिभुवन गुरु भगवान शंकर स्वतः सद्गुरु जनार्दन स्वामी पुढे असे हात करताय आणि मला द्या म्हणताय. बाबाजीने एकच सांगितलं, बाबा अखंड शिवशिव नामाचं ह्या शरीराने गजर केलं, याच्यापेक्षा काय पाहिजे आहे? हे सर्व तुम्हाला समर्पण केलं, घरदार सोडलं. भगवंता तुम्ही काय मागताय मला कळत नाहीये. भगवान शंकराने सांगितलं, तुमच्या जीभीनं अखंड नामस्मरण केलेलं आहे, ती जीभ मला पाहिजे. सद्गुरु जनार्दन स्वामीला जीभ मागितली. बाबाजीची परीक्षा होती. बाबाजीने विचार केला नाही, हात आतमध्ये टाकला, एवढी पडजीभ असते, बाहेर काढली आणि भगवान शंकराच्या हातावर ठेवली. जनार्दन स्वामीला पडजीभ नव्हती, बाबाजींनी भगवान शंकरला दिली, हे लक्षात हो. म्हणून बाबाजीला प्रवचन थोडासा खोकला यायचा. आपल्याला काय माहिती की भगवान शंकराशी एवढी भेट झालेले, एवढी मोठी महान विभूती म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आहे, आपल्याला कुठं माहिती आहे? स्वतः पडजीभ त्यांच्या हातावर ठेवली, भगवान शंकर अदृश्य झाले. त्याच्यानंतर 3 वेळेस भगवान शंकर त्यांना भेट. लक्षात घ्या, अशा ह्या ज्यांना शिवस्वरूप बाबाजी आपण म्हणतो, साक्षात जनार्दन स्वामीला शंकराचा अवतार म्हणतो, त्याच्यामुळे म्हणतो. ज्या ठिकाणी की विंदुग आणि चंचुला या दोघांची परत एक कथा एवढी सुंदर येते आपल्यासाठी, की जीवनामध्ये ह्या कथा ऐकल्यानंतर आपली कशी व्यथा निर्माण होते, अशी कोण आहे सुत आणि सोनकाला म्हणू लागले आणि सुंदर अशी कथा सांगितली की बाबा ही बिंदुक नावाचा हा ब्राह्मण आहे, त्याची पण कथा या ठिकाणी आहे. जसं एका ठिकाणी भगवान शंकरचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये एक जण अचानक प्रवेश केला, भूक लागली म्हणून. मला भूक लागली. तिथं काही सापडा ना, असं जंगलात मंदिर, आतमध्ये गेला, स्वतःचं शर्ट घातलं आणि जाळला, टरकान फाडला, फाडल्यानंतर प्रकाश पाडला, महादेव भोळा, पटकन प्रगट झाला. अरे रे रे रे, म्हणे काय मंदिर बांधलं तसं कोणीच आलं नव्हतं, कमीत कमी भक्त तो आला, माझ्याजवळ उजाड केला, प्रकाश केला, दिवा लावला. म्हणे हा दिवा नाही द्यावा, मी मला भूक लागली म्हणून म्हणजे शर्ट जाळलो, काही दिसत नाही म्हणून पाहतो इथं पहिले. अरे म्हणे तू कशाला कोणाला पाहत होतो? मलाच पाहत होतो, बघ मी तुझ्या पुढे प्रगट झालो. भगवान शंकर म्हणून भगवान शंकराला दिवा जाळावा, त्याने शर्ट जाळला, भगवान शंकर स्वतः प्रकट झाले, दर्शन देऊ लागले. त्याने सांगितलं, देवा मी चोर आहे, चोरी करण्यासाठी भूक लागली म्हणून मंदिरात आलो आहे, मला काही सापडत नव्हतं म्हणून दिसाव म्हणून
थोडा कोपरा फाडला आणि तुझ्या पुढे प्रकाश केला, पडता प्रकाश ज्योतीचा फाटा तुटेल कर्माचा. भगवान शंकरानं सांगितलं, जो कोणी माझ्याजवळ निष्ठा दिवा लावेल त्याच्या कर्माचा सगळा फाटा चुकून जाईल, त्याला कुठल्या प्रकारचं दुःख राहू देणार नाही. जा, माझा आशीर्वाद आहे तुला, कमीत कमी तू मंदिरात प्रकाश केला म्हणून मंदिरात उद्यापासून कमीत कमी एक ज्योत. नंद दीप जळे दीता तारण तुटतो थाता लागे बोलावा नाणाचा माजर वैर घ्याचा येतील गुरु राज. लक्षात घ्या, विमलगिरी बाबांना संभाजीनगर मध्ये काहीतरी काम आहे त्यांच्या ड्रायव्हरला, त्यांना परवानगी देतो चालेल, आणि महाराष्ट्र मी पण जा त्यांच्या संग म्हणजे म्हणून. चला, जय जनार्दन, नमो नारायण, पूजन करून घ्या मंडळ. तोपर्यंत सर्वांनी शंकर जी का डमरू बोले रघुपती राघव राजा राम. बोला शंकर जी का डमरू बोले रघुपती राघव राजा राम. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा नारद जी का बीना बोले नारद जी का बीना बोले म्हणून एक दीप देवाला, फक्त एक फुलवात देवाला व्हायचे. त्यानंतर असं सांगितलं जातं की तो दुसऱ्या जन्मात राजा होतोय. तो चोर जर भगवान शंकराची पूजा करून दुसऱ्या जन्मात राजा होतोय, त्याला मागच्या जन्माची आठवण आली की अरे भगवान शंकरापुढे चुकून आपण थोडं शर्ट जाळला, प्रकाश केला, राजा झालो. आता मात्र संधी जाऊ द्यायची नाही. 7 दिवस आहे, 1 मिनिट सुद्धा इकडं तिकडं नाही. म्हणून त्याने प्रत्येकाला जेवढे मंदिर आहे तेवढ्याला तेल दिलं आणि तेलामध्ये वातसह सर्व व्यवस्था केली. भगवान शंकर अजूनच प्रसन्न झाले आणि चौथ्या जन्मामध्ये त्याला कुबेर केलं. काय केलं, काय केलं त्याला चोराला, काय केलं? जर चोर कुबेर होऊ शकतो, आता आम्ही कुबेराला जायचं की महादेवाकडे जायचं हे तुम्ही ठरवा. लोक जात्या कुठं, इथून कुठं जात्या? कुबेरला. कुबेर कोणी बनवला? मोकळा आहे इथं महादेव आहे. जो महादेव कुबेर बनितो त्या कुबेराकडे जायचं का महादेवाकडे जायचं? इथून निघले का कुबेर,
आता कुबेर काय, कुबेर म्हणतो अरे ज्यांनी बनवलं त्याच्याकडे जा ना, तिथं मी बसलो ना, एवढं मोठं ज्योतिर्लिंग आहे, एवढं मोठं गावात आपल्या गावाच्या देवाला काय नाव दिलं आपण, नागेश्वरा शिव नागेश्वरा हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय हो नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय हो नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, जनार्दना शिव जनार्दना हर हर भोले नमः शिवाय, जनार्दना शिव जनार्दना हर हर भोले नमः शिवाय, हो नमः शिवाय हो नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। या ठिकाणी एक गोष्ट सांगितलेली आहे, ते आपण जे घर बांधतो त्याचं चिंतन आहे, खूप गोड आहे की माणसाला घर कधी बांधावं हे सुद्धा माहीत राहत नाही। जर आपल्याकडनं मांसार झालेलं असेल, मद्यपान झालेलं असेल, आपल्याकडून वाईट कृत्य झालं असेल, तर त्याच्यासाठी पंचमुख रुद्राक्षाचं परिधारण करावं। ते पाच मुखाचं रुद्राक्ष मिळाला तर अवश्य घाला, त्याच्यानंतर मात्र त्या गोष्टीकडे जाऊ नका। असं सांगितलं जातं की जेणेकरून ज्या आता चैत्र महिन्यामध्ये जे लोक घर बांधतात त्याचं म्हणजे त्याच्या घरामध्ये सुख आणि शांती राहत नाही, त्याच्या घरात बिमारी असते, म्हणून चैत्र महिन्यामध्ये घराचं भूमिपूजन करायचं। दुसरी गोष्ट असं सांगितलं की वैशाख महिन्यामध्ये जर घर बांधलं तर त्याच्यासारखं पुण्यवान कोणी नाही, त्याच्या घरामध्ये कायम गाई म्हशी वगैरे सगळं पुण्य प्राप्त होतं, विशेष म्हणजे मानसिक बिमारी त्या ठिकाणी येत नाही, कोणाला राग त्या घरामध्ये येत नाही। ज्येष्ठ महिन्यामध्ये घर जर बांधलं तर परेशान होतं, त्यांच्या घरात आत्महत्या घडते, अनेक प्रकारचे अशुभ कार्य घडतात। 30 दिवस ज्येष्ठ महिन्यात कधीही कुदळी मारायची नाही किंवा घर बांधायचं नाही। आषाढ महिन्यामध्ये जर घर बांधलं तर लक्षात घ्या, नोकर चौकर सगळे काही आनंदाने प्राप्त होतात, मुलगा चांगला जन्माला येतो, स्वभाव त्याचा चांगला असतो, आणि मधुर लोक आपल्याला अनेक प्रकारचे मधुर भाष्य आपल्यासाठी करतो, म्हणून आषाढ महिन्यातही चांगलं आहे। त्यानंतर श्रावण महिन्यामध्ये जर घर बांधलं तर सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेलं आहे, व्यापारी लोकांसाठी चांगलं आहे, धनाची वृद्धी होते, अनेक प्रकारचे रिश्तेदार लग्न कार्य चांगल्या प्रकारचं होतं घरामध्ये, कुठल्याही प्रकारची रुकावट येत नाही। त्यानंतर भाद्रपद महिन्यामध्ये जर घर बांधलं तर ठेकेदारच पळून जातो, सांगितलेलं आहे तसं काय करणार, त्याला तर चौकटच मिळत नाही, मिळाले बी तर त्याच्या घराला रंगरागोटी शेवटपर्यंत 12 वर्ष होत नाही, कधी घर बांधावं ह्या गोष्टी माहिती पाहिजे आपल्याला। आपल्या लोकांना काहीच माहिती नाही आणि ही शिवमहापुराण तुम्हाला ऐकायला भेटलं, कधी घर बांधायचं बारकाईने लक्ष द्या। आणि कधी आपण कधीही कुदळी मारतो, आपला कुदळाच अवघड आहे, त्यातले त्या शेतकऱ्यांचं तर फार अवघड आहे, आणि म्हणून लक्षात घ्या की विशेष म्हणजे भाद्रपद महिन्यात कधीच करायचं नाही। त्यामध्ये ज्येष्ठ महिना पण कार्तिक महिना खूप छान सांगितलेला आहे। हे सगळ्या गोष्टी आपल्याला टिपून ठेवायच्या की आपल्याला घर बांधताना कधी सुरुवात करायची। श्रावण महिना चांगला सांगितला, कार्तिक महिना खूप चांगला आहे, आषाढ महिना आहे, 3-4 गोष्टी चांगल्या आहे। वैशाख महिना म्हणून जर आपण भगवान शंकराच्या पिंडीवरती जे महादेवाला काशी विश्वनाथाच्या ठिकाणी जे पिल एक बिल्वपत्र वाहिलं तेच जर ह्या पिंडीवर वाहिलं आणि तेच जर आपल्या घरातल्या पिंडीवर वाहिलं तर तेवढंच फळ आहे। असं समजू नका की मी इथून विश्वनाथाला गेलो काशीला गेलो आणि तिथं बेल वाहिलं आणि तेच बेल जर तुम्ही आपल्या घरात नर्मदेश्वराचं शिवलिंग आणून बांधलं, आपल्या घरामध्ये शिवलिंग छोटं असतं मिळतं, कारण नर्मदे का सपकंकर शंकर होत आहे, म्हणून शिवलिंग घेऊन यायचं प्रत्येकाच्या घरात पाहिजे। काही काही लोकांनी ते असं केलं की भगवान शंकराचं पिंडच घरात नको, नंदी नको पण पिंड घरात पाहिजे,
त्यातल्या त्यात जर आपण भगवान शंकराला आपल्या घरात जर एखादा चांगला असं बेलाचं पान मटके असं आळ्यामध्ये ठेवलं, बेलाचं झाड लावलं आणि भगवान शंकराची पूजा त्या बेलाच्या मुळाजवळ केली तर करोडो पुण्य फळ भेटतं. त्या मिनिटात लगेच अनुभूती येते. जसं शालिग्राम हे तुळशीजवळ ठेवा. काही काही लोक काय करतात, आपलं स्नान घालतात देवाला, स्नान घातलं का ते पाणी तुळशीला नेऊन टाकतात. हे सगळ्यात मोठा दोष आहे. कोण कोण घालतं सांगता येत नाही, उद्यापासून बंद करा. कारण आपल्याला जो काही म्हणतोत ना सर्पदोष, काल सर्पदोष हे जे आहे हा याच्यामुळं. कारण भगवान शंकराचं तुम्ही पिंडीला स्नान घातलं आणि ते पाणी तर तुम्ही तुळशीला टाकलं तर सगळ्याला समजतो काल सर्पदोष येत लागतो. त्याही पेक्षा अजून लक्षात घ्या, काही काही गोटाच तुळशीत ठेवला. बरेचसे लोकांनी शिवलिंग जर तुळशीत ठेवलं का सगळ्यात मोठा दोष लागतो. चुकून सुद्धा ठेवायचं नाही. तिथं शालिग्राम आणि बेलाच्या घाडी बेलाच्या झाडाखाली शिवलिंग. अरे एक शिवलिंग, एक शिवलिंगावरती एक बिल्वपत्र वाहिलं तर कोटी कन्या दान केल्याचं पुण्य मिळतं. म्हणजे एक कोटी, आपण एक मुलगी आपल्याला भेटत नाही लग्न लावायला आपल्या घरात, पण एक कोटी. कारण एक बिल्व शिवार्पण, एक कोटी सोपय म्हणून एक बिल्वपत्राचं एवढं महत्व. एक बिल्व दळ चंदनाक्षरला, एक बिल्व दळ चंदनाक्षरला, पूजन एक बिल्व म्हणून एक बिल्वपत्र, एक झाड लावलं बिल्वपत्राच बेलाचं झाड तर एक कोटी शिवलिंग म्हणजे एक कोटी मंदिर बांधण्याचं पुण्य मिळत. आपण बांधू शकतो का एवढं मंदिर शिवलिंगच? नाही. एकच बेलाचं झाड आपल्या प्रत्येकाच्या दारापुढे असलं पाहिजे. रुईचं झाड आपल्या घरापुढं नसलं पाहिजे. बदामाचं झाड आपल्या घरापुढं नसलं पाहिजे. जेवढे दुधाचे पदार्थ झाड देत तेवढे एकही आपल्या दारापुढं नसलं पाहिजे. ज्याच्यामधून चिक निघतो ते एकही झाड आपल्या दार घरापुढं ठेवायचं नाही. समजायचं आपलं कधीच सफल होत. म्हणून आपल्याला या गोष्टी माहीतच नाही काही गोष्टी. म्हणून काही गोष्टी लक्षात घेण्यासाठी जसं या ठिकाणी अधर्मी बिंदूळ आहे, बिंदूक नावाचा बिंदूल नावाचा हा फार अत्याचारी, फार दुराचारी, स्वतः लग्न करून व्यभिचार करून आपलं जीवन बर्बाद करून घेणारा आणि त्याच्यानंतर त्याच्या चंचुला नावाची ही पत्नी आहे, तिने अधर्म केला आणि एका वेळेस ती गोकर्ण क्षेत्रावर गेली आणि तिथं अशु महापुराण कथा चालू होती. ती शिव महापुराण कथा ऐकताना सांगितलं की जे पाप करतात तरुणपणात मजा करतात आणि म्हातारपणात भोगतात. म्हातारपणात त्याला भोगावंच लागतं, सोडत नसतो देव. जेवढे जेवढे तरुणपणामध्ये आपल्याला कळत नाही मस्त खातो, अरे धृतराष्ट्रानं मांसाहार केलं गेलं आपलं आपल्यामध्ये सॉरी, ज्यावेळेस ते मागच्या जन्मामध्ये चक्रवर्ती राजा होता धृतराष्ट्र आणि त्यांच्याकडनं एक राजाकडं अक्षरशः 100 हंस 100 हंस त्याचे 100 पिलं त्याच्याकडे सांभाळायला दिले. पहिले राजाकडे सांभाळायला द्यायचे चक्रवर्ती राजा असताना. त्या राजाकडनं काय झालं, ते पिल्लं बी खाल्ले गेले, मांसाहार केला गेला आणि एक महिन्यानं माघ स्नान करून ते कोणी ग्रस्त असेल त्यांनी सांगितलं माझे पिल्लं द्या. त्यांनी सांगितलं रोग आला आणि सगळे मरून गेले. म्हणून 100 मुलं असे झाले की दुशासन दुर्योधन हे सगळे ते मुलं धृतराष्ट्राला दुसऱ्या जन्मात झाले. कर्म कसं असतं लक्षात. 100 मुलं असे झाले दुशासन दुर्योधन असे एक तरी कामच होतं. म्हणून लक्षात घ्या की जेणेकरून प्रत्येक गोष्टीचं जसं तुम्हाला सांगत होतं ते ब्राह्मणानं 3 वर्ष गायत्री मंत्र जपला, 3 वर्षात काही फळ मिळाला म्हणून उठला, घर सोडलं आणि बाहेर निघाला. बाहेर गावाच्या बाहेर आल्यानंतर
स्वतः गायत्री माता त्याच्या समोर येऊन उभा राहिली, प्रत्यक्ष दर्शन दिलं. त्याने विचारलं, आई 3 वर्ष मी काशीमध्ये गायत्री जप करून तुम्हाला दर्शन दिलं नाही, आज मात्र प्रत्यक्ष तुम्हाला दर्शन देते, काय कारण आहे, काय कारण आहे? तिने सांगितलं, कारण जे आहे ते पाठीमाग बघ. पाहत होत 7 डोंगर जळत होते. किती डोंगर जळत होते? 7 डोंगर जळत होते. त्याने सांगितलं, आईनं सांगितलं, जोपर्यंत 7 डोंगराचं पाप तुझं जळत नाही तोपर्यंत मी प्रकट होत नव्हतो. म्हणून हे गायत्री 3 वर्षाच्या या गायत्री मंत्र जपानं एवढं पाप होतं तेवढं नाहीस झालं. हे 7 डोंगर एवढं पाप तुझं होतं, आज ते बघ ते 7 डोंगर जळत आहे, म्हणून मी तुझ्याबरोबर प्रगट झालेले. कर्माचा लेखा न चुके ब्रह्मादेखा. कर्म करताना बाबांनो फार विचार करून पाय टाका, कुठेही विचार करून पाय टाका. आज या ठिकाणी एवढं कर्म वाईट आहे, बिंदुकचं वाईट कर्म केल्यामुळं तो ब्रह्म राक्षस झाला. आणि ही जी आहे चंचुला, गोकर्ण क्षेत्रावरती पवित्र क्षेत्रावरती गेली, आणि पवित्र क्षेत्रावरती गेल्यानंतर ब्राह्मण शिवमहापुराण कथा करत होता. हिने ती शिवमहापुराण कथा ऐकलं की एवढं पाप जर माझ्या वाटेला असेल तर ब्राह्मण देवताला नमस्कार केला आणि परत शिवमहापुराण कथा करायला त्यांनी भाग पाडलं. 7 दिवस शिवमहापुराण कथा ऐकली आणि तीच चंचुला भगवान शंकराच्या शिवलोकात गेल्यानंतर तिने आज्ञा केली, पार्वती माता मी तुला नमस्कार करते आहे, की काय करायचं आहे, माझा पती कुठं आहे? तिने सांगितलं, ब्रह्म राक्षस विंध्यचल पर्वतावर झालेला आहे. अनेक प्रकारचे ब्रह्म राक्षस तो असून अनेक प्रकारचे हत्या करतो आहे, पातक करतो आहे, त्याचे मुक्ती तर व्हावी म्हणून तुंबूर नावाचा एक गंधर्व दिला आणि तिला त्याला झाडाला बांधून 7 दिवस कथा ऐकून त्या स्वतःच्या पतीचाही उद्धार केला आणि स्वतःचा उद्धार केला, भगवान शंकराच्या शिवलोकात राहिली, अशा या शिवमहापुराणाचं कथा आहे. शिव शिव म्हणता वाचे, शिव शिव म्हणता वाचे, आता 2 दृष्टांत सांगून आपल्याला 10 वाजता थांबायचं आहे. उद्या मात्र 8 ते 10:30-11 पर्यंत बसायचं आहे, जास्त वेळ देत जा. पहिला दिवस आहे, फक्त महात्म्य आहे. उद्यापासून शिवमहापुराण कथातला एक एक दृष्टांत आपल्याला आपल्या जीवनाचं सार्थक करणार आहे. जसं सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी येणारा सोम प्रदोष आहे, बारकाईने लक्ष जर आला आणि आपले मुलं आजकाल बऱ्याच ठिकाणी आपल्याच लोकांचे 12वीनंतर निघून जातात, आईवडिलांचं ऐकत नाही, बरीचशी अशी परिस्थिती होती निर्माण. या महाराज जी, या तुमचं टाळ्याच्या गजरात स्वागत आहे. आणि विशेष म्हणजे यावरती या ना बाबा, यावर या. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आपण महाराजांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. हर 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 महादेवा, शिव 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 शंकरा, हर 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 महादेवा, शिव 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 शंकरा, हर 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 महादेवा, शिव 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 शंकरा, हर 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 महादेवा, शिव 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 शंकरा, हर 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 महादेवा, शिव 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 शंकरा, हर 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 महादेवा, शिव
शिव शिव शिव शंकर हर 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 महादेव शिव 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 शंकर हर 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 महादेव शिव 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 शंकर। या ठिकाणी महाराजांचं आगमन झालं, टाळ्याच्या गजरात स्वागत करू। 19 तारखेला कार्यक्रम आहे ना, शेवटी आपण प्रचार करू। विशेषतः जर मुलं आईवडिलाचं दर्शन घेत नसेल, तीन गोष्टी लक्षात राहतात। पहिल्यांदा मुलगा घराच्या बाहेर जात असताना आपला आईवडिलाचं दर्शन घेऊन निघाला तर त्याला अपयश येत नाही, हे लक्षात राहू द्या। दुसरी गोष्ट, पतिदेव घरी आला किंवा घरातून बाहेर चालला तर फक्त त्याने एकच करायचं, कायम 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 चिडचिड करण्यापेक्षा फक्त जाताना हा हात उजवा हात फक्त आपल्या पत्नीच्या म्हणजे आपल्या नारायणीच्या फक्त डॉक्टर कल्याण हो फक्त एवढंच म्हणून जायचं। येताना फक्त हात ठेवायचा आणि जाताना फक्त काय करायचं, हात ठेवायचा। तुम्ही म्हणाल का बरं, तुम्ही ठेवून पाहू उद्यापासून कसं तुम्हाला गुलाबजाम खायला भेटत। फक्त कारण यांच्या ह्या ठिकाणी ब्रह्मदेव आणि भगवान शिवाचा वास आहे कथेमध्ये। नीरजन इथं त्यांचं ब्रह्म म्हणजे बुद्धी, आपली पतिदेव बाहेर गेला तिची बुद्धी स्थिर राहावं म्हणून इथं हात लावून जायचं। भगवान शिव देवता अशी आहे का, ते चिंतन आपण उद्यापासून करणारच आहोत, ते ऐकायचं। म्हणजे इथं फक्त जाता जाता तुम्ही उद्यापासून हा प्रयोग कराच, काय हरकतच नाही, काय आनंद येतो पा, नाहीतर काय घेणं नाही देणं नाही, महाराज बऱ्यात नसताना भांडण सुरू, बाबा सांगून गेले हे नका करू। एक गोष्ट ही झाली। दुसरी गोष्ट, आपले लेकर आणि आपला पतिदेव घराच्या ज्यावेळेस बाहेर निघून जातात, बाहेर जातात त्यावेळेस उपाशी जाऊ द्यायचं। करून हे छोटे छोटे सूत्र आहे, उपाशी कधी जाऊ द्यायचं। तो जर 10-11 वाजेपर्यंत उपाशी गेला तर आपल्याला अनेक प्रकारचा त्रास होतो, घरामध्ये अनेक प्रकारचे विघ्न, म्हणून उपाशी पोटी कोणाला जाऊ द्यायचं नाही। दोन घास पहिले म्हणायचे, न्यारी करून जा, आता त्या न्यारे बेरे गेले, नाश्ता करून जा पहिलं व्हायचं। परंतु असे तीन गोष्टी सांगितलेल्या आहे आपलं घर सुखी राहण्यासाठी। आणि सोमप्रदच्या दिवशी आईनं आणि वडिलानं उपवास करायचं मुलाच्या नावावर सोमप्रदोष, कारण सोम ही आपल्या चंद्रमा म्हणजे मनाची देवता आहे, ही मन स्थिर राहत नाही, मन अगदी किती प्रयत्न केलं तर सैरावैरा भटकतं, ताब्यात येत नाही, आणि ते येण्यासाठी सोमप्रदोष करायचा आहे। आपला मुलगा स्थिर राहावा, तो आपल्या पुढं अनेक प्रकारचं वाईट आपल्याला शब्दाने बोलू नये, आपल्याला दुखवू नये, तर हा सोमप्रदोष त्याच्यासाठी सांगितलेला आहे। आणि त्या नावाने जर आपण त्याच्या नावाने जर सोमप्रदोष केला आणि संध्याकाळी महादेवाला जाऊन नमस्कार करून आलो तर लयतले 4 ते 5 सोमवार। त्याही पेक्षा अजून एक सांगितलेलं आहे की आपल्याला आपला मुलगा बुद्धिवान व्हावा असं वाटत असेल, ज्ञानी व्हावा असं वाटत असेल तर आपल्या गायीचं अगदी धारेचं दूध काढायचं आणि त्याच्यातच साखर टाकायचं न तापता, आणि ते फक्त दर सोमवारी महादेवाला वाहून पहा। मुलगा जरी अंगठे बहादूर असेल, ते म्हणाल त्याला शिकवलंच नाही हे अज्ञान नका समजू, तो ज्ञान देणारा देवता भगवान शिव असल्यामुळं खात्रीने सांगतो। जर त्याला मंदबुद्धी असेल किंवा अचानक त्याला चक्कर आले असेल, वेडापणा करत असेल, दगडं मारत असेल तर त्या मुलासाठी फक्त दूध घ्यायचं, कोरं कोरं दूध, ते तापवायचं नाही, तसंच त्याच्यात साखर टाकायची, महादेवाला आंघोळ घालून बघा फक्त 5 सोमवार भागा आणि 5व्या 6व्या सोमवारी तुमच्या मुलामध्ये किती बदल होतो हे आम्ही व्यासपीठावर खात्रीने सांगतो, याच्यात काहीच खोटं नाही, इतकं विश्वासाने सांगतो। निरंकार ओंकार मूलम तुरीयम् इराड्याड गोती तमी
पाल गुणाकार संसार पारे नो नमीशमेश निर्वाण रूपकम ब्रह्म वेद स्वरूप व्यापकम ब्रह्म वेद स्वरूप निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम निजम निर्गुणम निर्विकल्पम निरीहम चिदाकाश माकाश वासं भजेऽहं नमामि शमीश निर्वाण रूपम् व्यापकम् ब्रह्म वेद स्वरूपम् व्यापकम् ब्रह्म वेद स्वरूपम् म्हणून तो व्यापक आहे, तो महान आहे. एकदा असं एक महात्मा होते, फार मोठे संत होते, आणि त्यांची इच्छा झाली भगवान शंकराला, आणि ते आहेत. मारुतराय भेटू शकतो, भगवान शंकर भेटू शकतो असं सांगितलं जातं. की काशीला एक ब्राह्मण राहत होता आणि त्या ब्राह्मणाला मूल बाळ नव्हतं, आणि खरंच नसेल संतान तर प्रदोष करा. त्या ब्राह्मणाने प्रदोष केले, काशी विश्वनाथाला पाणी घातलं. भगवान शंकराने असा प्रसाद दिला की तो फक्त 14 वर्षाचा दिला. त्या ब्राह्मणाने सांगितलं काहीच होत नव्हतं त्याच्यापेक्षा झालेलं बरं, पण 14 वर्ष त्या ब्राह्मणाने मुलाकडं पाहावं, मुलाने ब्राह्मणाकडं पाहावं, ब्राह्मण डोळे पुसायला सुरुवात करायची. नाराजी सारखे संत आले, सांगितलं बाबा का रडतात, म्हणे भगवान शंकराचं विश्वनाथाची सेवा केली, मुलगा फार गोड मिळाला, तीच पुंज मिळाला, हुशार मिळाला, ज्ञानी मिळाला, भगवान शंकराची पूजा केल्यामुळं मला ज्ञानवान मुलगा भेटला, विद्वान भेटला, पण तो मरणार आहे 14 वर्ष, त्याचं आयुष्यच तेवढं आहे. एका संतांनी सांगितलं गंगेच्या घाटावरती जाऊन बसा, कोणी जर संतांचा आशीर्वाद मिळाला ना वाढून जाईल आयुष्य. सप्तऋषी त्या सकाळी स्नानाला चालले होते मणकर्णिकावरती, आणि हे ब्राह्मण त्या लेकराला घेऊन बसलं होतं. हे सप्तऋषी तिकडनं आले आणि नमस्कार केला त्या लेकराला. लेकराने त्या साष्टांग दंडवत त्या सप्तऋषींना केल्यामुळं सप्तऋषीचे 7 जणांचे असे हात त्या लेकराच्या डोक्यावरती गेले आणि सांगितलं आयुष्यमानभव. अचानक आशीर्वाद मिळाल्यानंतर ब्राह्मणाने सांगितलं 14 वर्षातले 3 दिवस राहिलेले आणि तुम्ही तर आयुष्यमान भव म्हटलं. सप्तऋषीने सांगितलं आम्ही आशीर्वाद देऊन बसलो, आता हात खोटा होणार नाही, परंतु ब्रह्मदेवाकडे जाऊया आपण सगळेजण. ब्रह्मदेवाला ब्राह्मण देवता तो मुलगा आणि स्वतः सप्तऋषी सगळे ब्राह्मण ब्रह्मदेवाकडे गेले. सप्तऋषींनी नमस्कार केला, ब्रह्मदेवाला इतका आनंद झाला की सप्तऋषी आज सकाळी सकाळी तुम्ही आलात, म्हणे हो. तेवढ्यात ते ब्राह्मण देवतांनी नमस्कार केला आणि हळूच ते लेकरू पुढं केलं, त्यांनी नमस्कार केला. ब्राह्मण स्वतः ब्रह्मदेवाच्या हातून असं निघालं की आयुष्यमान भव. सप्तऋषी म्हणे आम्ही सुटलो, ब्रह्मदेव पाहून घेईल. लक्षात घ्या सप्तऋषी मस्त मोक. मग ब्रह्मदेवाने सांगितलं सप्तऋषीला की सप्तऋषी आपण जाऊ भगवान शंकराकडे. भगवान शंकर आपल्या आपल्या ध्यानस्थ ध्यान अवस्थेनं गतेनं मनस शांत बसलेले होते. ब्राह्मणाने नमस्कार केला, सप्तऋषीने केला, आणि ब्रह्मदेवाने स्वतः नमस्कार केला. भगवान शंकराने डोळे उघडले, डोळे उघडताच मुलगा पुढे लोटून दिला, मुलाने नमस्कार केला, आणि अख्ख्या विश्वाचा मालक भगवान शिव हळूच म्हणले आयुष्यमान भव. काय म्हणले? भगवान शंकर आयुष्यमान भव म्हटले. आणि आयुष्यमान म्हणल्यानंतर ब्रह्मदेव म्हणे मी सुटलो. ज्याच्या हातात आयुष्य त्याच्याच हातात लेकरू गेलं. भगवान शंकरने सांगितलं काय हो, ब्राह्मण देवतांनी सांगितलं 14 वर्षापूर्वी तुम्हीच दिलेलं होतं, आज तुम्ही त्याची 14 वर्ष संपत आहे, आजचा एकच दिवस आहे. भगवान शंकराने सांगितलं तुम्ही सगळे जा पाहा. तुम्ही त्या मुलाला पिंडीजवळ बसवलं, नमस्कार करताय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ठीक 12 वाजता काळानं फास टाकला, मुलगा ओढला, मुलाचा प्राण जायला लागला, आणि त्याच ठिकाणी पिंडीतून भगवान शंकर प्रगट झाले. कालकंठम कालमृत्यू कालाग्नी कालाशनम
नमामि शिरसा देवं किन्नमूर्तो करिष्यति. मुलाने प्रार्थना केली, भगवान शंकराने काळालाच जाळून टाकलं. भगवान शंकराने काळाला जाळल्यानंतर त्या मुलाने प्रार्थना केली की बाबा काळ आहे म्हणून तुम्हाला महाकाळला घाबरतात, काळच गेला तर काय उपयोग आहे. मग त्यावेळेस त्या मुलानं मार्कंड स्तोत्र म्हटलं आणि भगवान शंकरानं त्या मुलाला 14 कल्प आयुष्य दिले. किती आयुष्य दिलं? 14 कल्प. त्या मुलाचं नाव काय? मार्कंड ऋषी. काय नाव आहे? मार्कंड ऋषी. आजही मार्कंड डोंगरावर जा, मार्कंड ऋषी आजही आहे. म्हणून लक्षात घ्या, भगवान शंकराची पूजा करणाऱ्याला, भगवान शंकराची आराधना करणाऱ्याला आणि भगवान शंकराच्या पिंडीवर पाणी टाकणाऱ्याला अकाल मृत्यू कधीच येऊ शकत नाही याची जाणीव म्हणजे तो मुलगा आहे, याची आपल्याला जाणीव आहे. एका जनार्दनी शिवा, एका जनार्दनी पवित्र या पवित्र जागेमध्ये सुरू झालेली आहे. भगवान शंकराचंही मंदिर आहे, देवीचंही मंदिर आहे. एक वर्षापूर्वी आपण प्राणप्रतिष्ठेला आलो होतो त्याची आठवणही आम्हाला आहे. खूप सुंदर चालतीवर का होईना येऊन 5-10 मिनटं इथून प्राणप्रतिष्ठा करून गेलो होतो. त्याच भगवान शिवशंकरानं परत त्यांनाच त्यांच्याच मुखातली कथा ऐकण्यासाठी गावाला प्रार्थना केली असेल की या बाबा शिवगिरी बाबाला घेऊन. आणि आज 7 दिवस त्याच भोलेनाथ बाबाजवळ आपल्याला कथा ऐकायचं आहे. त्यातला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची शिवमहापुराणातली शिवमहात्म्य कथा आपण आज श्रवण केलं. उद्या शिवमहापुराण कथेतलं ज्ञानगंगा आपल्याला श्रवण करायची आहे. आज फक्त महात्म्य असतं, उद्यापासून शिवमहापुराण कथेला प्रारंभ राहील. आपण सर्वांनी तो आनंद घ्यायचा आहे. मोठ्या उत्सवानं आरतीसाठी सर्वांनी उद्या आरती आणायच्या आहे. एकाने बिगर आरतीचं यायचं नाही. ज्याच्या हातात आरती त्याची त्रिभुवनात कीर्ती, ज्याच्या हातात नाही आरती त्या उखाड्याच्या भरती असं म्हटलं जातं. आम्ही नाही म्हणत, पण हातात प्रत्येकाने आरती आणायची. उद्या कोणीही खाली हाताने यायचं नाही. प्रत्येकानं आपल्याला इथं भस्म मिळेल. प्रत्येकानं त्रिपुंड लावूनच गेटवर महिलांच्या हातात एक डबी राहील आणि पुरुषांच्या हातात एक डबी राहील. महिलाला भस्म लावतील, पुरुष पुरुषाला भस्म लावतील. आणि प्रत्येकाचं हे जेवढे दिसतील ना, एक पिंडीसारखं हे शिवलिंग समजायचं आणि याच्यावर भस्म लावलेलं दिसेल, म्हणजे प्रत्येकजण महादेव दिसेल. आणि म्हणून उद्या मात्र वेळेवर 8 वाजता कथा सुरू होईल. आजचा हा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाची ही सेवा भगवान शिव आणि सद्गुरु जनार्दनच्या चरणी, बाबाजींच्या चरणी, गुरु माऊलींच्या चरणी आपण समर्पित करून थांबूया. आरतीसाठी सर्वांनी जागेवरती भरायचं आहे. जय जनार्दन, जय शिवशंकर. चला आरतीची तयारी करायची. पालखी पुढे आरती घ्या. आजच्या पंक्तीचे अन्न दाते व्यासपीठासमोर यायचं आहे. ज्यांच्या का आरत्या राजे कुंते धडके बाळ शोभे बाळाचे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री राज मूर्ती दर्शन मात्रे बाळ धरणे मात्रे मान कामना पुरती जय देव जय रक्ता खजिता भरा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी ळिता मुकुटा शोभरा चंदन तीनो गोरी चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती वासिराज मूर्ती दर्शन मात्रे मान चरणे मात्रे मान आमरा पुरती जय देव जय देव गोधर पितांबर पतिवर वंदना सरळ सुट वक्र तंत्री नैना आश्रमा
भावावे देवानी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव मंगलमूर्ती वनिराजमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कमलापुरती देव जय शिव ओंकार जय शिव ओंकार शिव रब जब ओंकार ब्रह्मा विष्णु सदा शिव भोले श्याम महादेव हरदानी गभरा हरि ओम हर 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 महादेव एकादश चतुरानन पंचानन राजे भोला पंचानन राजे हौसासन गरुडासन हौसासन गरुडासन शमवान शोभे हरिव हर हर महादेव तुभुज चतुर्भुज अष्टभुज तुम शोभे भोला दशभुज तुम शोभे Oh,
ब्रह्मचारी बोला I'm not afraid of the dark.